भोकरदन तालुक्यातील पद्मावती गावातील मजूर सध्या पोटाची खळगी भरण्यासाठी जो धोक्यात घालून धरणातून 2.5 किलोमीटर अंतर पाराफ्याच्या द्वारे पार करतात. सुरक्षेचे कोणतेही साधन नाही, मात्र हिम्मत धरून पुरुष तसेच महिला या जीवघेणा प्रवास करत आहेत. भोकरदन तालुक्यातील पारधरतीवरील पद्मावती या धरणाला लागून असलेले गाव विदर्भाच्या हद्दीत अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर आहे. या दोन्ही गावाच्या मध्यात पद्मावती धरण आहे. हे धरणात सध्या जवळजवळ 70-75% पाणी साठ्याने तुडुंब भरले. या धरणातील पाणी हे जवळजवळ गावाला लागते. दरम्यान गावाशेजारील मंदिरे ही काही पाण्यात बुडाली आहे. अशातच पद्मावती येथील काही शेतकऱ्यांची जमीन ही मासरो शिवारात आहे. या धरणात पाणी असल्याने शेती करणे अवघड जाते. मजुरांना आणि शेतकऱ्यांना 2.5 किलोमीटर पाणी ओलांडून जावं लागतं. यासाठी मजूर आणि शेतकऱ्यांना दररोज तराफ्यावर जीवघेणा प्रवास करावा लागतो. गेल्या अनेक वर्षापासून हीच परिस्थिती कायम असल्याने एखाद्या वेळी मोठी दुर्घटना देखील घडू शकत असल्याची भीती 150 ते 200 रुपये रोजावर काम करणाऱ्या मजुरांनी व्यक्त केली आहे. हा तराफा या भागातील शेतकऱ्यांनी 20 ते 25 हजार रुपये लोकवर्गणी जमा करून तयार केला आहे. त्यातूनच मजुरांची ने आण चालू आहे. सध्या कोरोनामुळे शाळांना देखील सुट्टी असल्याने लहान मुले देखील या तराफ्यातून प्रवास करत आहे. यंदा पर्जन्यमान चांगले असल्याने या धरणात मुबलक पाणी साठा आहे. जोपर्यंत धरणातील पाणी ओसरत नाही तोपर्यंत असा जीवघेणा प्रवास येथील मजूर आणि शेतकऱ्यांना करावा लागतो. आमची शेती ही धरणापलीकडे म्हासरो शिवारात आहे. शेतात जाण्यासाठी रस्ता आणि पूल नसल्याने आम्हाला मजूर तसेच शेती साहित्य ने आण करण्यासाठी तराफ्याचाच वापर करावा लागतो, असे शेतकरी सांगतात. कमल किशोर जोगदंडे, एमसीएन न्यूज, भोकरदन. आमच्या गावात 20 ते 22 वर्षापासून हे तळं झालेलं आहे. तर ह्या तळ्यातून बायांना कामाला जाण्यासाठी असं सांगडीवर जावं लागतं. त्यासाठी काही सरकारनं व्यवस्था केली पाहिजे. बाया सकाळीच 8 जातात तर 5:30 घरी येतात. त्यांची काही थोडीफार व्यवस्था केली पाहिजे. पुला गेला